माजी राज्यमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्यावर सुद्धा टीका केली आहे. यशोमती यांची भाषा काँग्रेसचे बडे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि इतरांच्या शैलीसारखे नाही, मात्र तिची शैली मला आवडली नाही आणि तिचे बोलण्याची पद्धतही बरोबर नाही, असे स्पष्ट करून अजित पवार यांची सुद्धा आपल्या प्रतिक्रियेत पाठराखण केली आहे. नाही, खरं म्हणजे माझं मत विरोधी पक्ष असूनही काँग्रेसबद्दल एक चांगलं संस्कृती, ज्याला म्हणतात की वागण्या बोलण्यातले एथिक्स, असं माझं मत होतं. कारण मी पृथ्वीराज चव्हाणांना पाहतो, मी बाळासाहेब थोरातांना पाहतो, मी विखेंना पाहतो की किती नम्र, वर्षातही गायकवाडांच्या वडिलांना एकनाथ गायकवाड स्वर्गीय त्यांना पाहतो. पण हे काही नवीनच रूप आहे. परवा त्या प्रणती शिंदे सोलापूरला मी पालकमंत्री म्हणून गेलो, त्या बैठकीत आल्या, त्या आल्या त्याच यशोमती ताईंसारख्या तंत्रात आल्या. मला आमंत्रण नाही, म्हटलं असं नाही आहे ताई, ही आढावा बैठक आहे. मग तुमचे दोन आमदार कसे? तर ते आले, तुम्ही पण आला, बसा, याचं निमंत्रण वगैरे नाही आहे. ही प्रशासकीय बैठक आहे. बसल्या, 2-2.5 तास बसल्या, रमल्या बैठकीमध्ये, खूप सूचना केल्या. नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये जाऊन काय म्हणाल्या की मला सॉरी हा, मला 4 तास लेट झाला, पण त्या चंपांच्या बैठकीला गेलो होतो. चंपा, तर माझं वय काय, तुझं वय काय, पण मी माझी संस्कृती सोडणार नाही. मी म्हणायला गेलो तर केवढ्याला पडेल. तसं यशोमती ताई कधीही नॉर्मल बोलतच नाहीत. असा त्यांचा हात आणि असा लगेच, अरे ताई बसा, हो ताई चहा घेऊ, ताई मला आता 3 मिनिटापूर्वी विषय कळला, नाही 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 कुल्ली द्या, नाही तर तोडतो. तुम्ही तोडायचं की नाही तोडायचं याचा निर्णय माझ्याकडे तुम्ही मागायला आला आहे का? मी म्हटलं की नाही तोडत, तर तुम्ही मी तुमच्या भावासारखे म्हणून मला ऐकणार आहात का? तुम्ही आलात कशाला? तोडणार जा, तोडा. तर हे नवीन आहे. हां, नाना पटोलेंच्या बाबतीत ते अधूनमधून घडत आहे, पण आम्ही पाहिलं सुनील केदार, आम्ही पहिले भाऊसाहेब केदार, आम्ही पहिले भाऊसाहेब मुळीक, आम्ही पाहिलं भाऊसाहेबांचा मुलगा जो आमच्यावर विधान परिषद होता, हां, राजेंद्र मुळीक आमच्यावर होता विधान परिषद. आम्ही पहिले दर्डा, राजेंद्र दर्डा शिक्षणमंत्री होते, हां, वसुंधरा पुरके, ही खूप नावं घेतात. पण हे काहीतरी नवीनच आहे बाबा, सरळ बोलायचंच नाही. योग्य ना? हे बघा, तुम्ही ते कार्यालय मागताय, मला कळलं किती मिनिटापूर्वी, 3 मिनिटापूर्वी. वानखेडेजींना मी मानलं तर ते वानखेडेजी मी म्हणतो त्या कल्चरमधले दिसत आहेत, माझा परिचय कमी आहे, पण जिल्हा बैठकीला विधानसभेत भेटलो, मी त्यांना म्हटलं वानखेडेजी तुम्ही काही काळजी करू नका, कलेक्टर 10 दिवस सुट्टीवर झाले, आल्यानंतर आपण काही मधला मार्ग काढू, 2 भाग करू, खालीवर करू, त्याला लागणारे फर्निचरचे पैसे मी नियोजन म्हणून देतो. ते म्हणाले ओके, ओके म्हणून बाहेर गेले. तर आमच्या ताई सापडल्या आणि ताईने त्यांना बहुतेक झापलं होतं, असं बोलायचं असतं का? चल मी तुला कसं बोलायचं दाखवतो, म्हणजे घेऊन आले सर कार्यालयाचं भात पेटला.